それが出た玉だ。まだまだ。ああ、パニーだと。तर नालीचं पाणी कुठून येते? गावातून येते. किती लोकांना त्रास आहे नालीचा? 22 लोकांना, समजा 22 घराला त्रास आहे त्याचा. नागेशवाडी येथील दलित समाज गावकुसा बाहेर राहत आहे. 300 घराची वस्ती असलेला दलित समाज गावातील घाण पाणी घुसून त्यांच्या घराला ओल फुटली आहे. बरसाती मध्ये जे पाणी येते ना या साईड ने इकून, ते पूर्ण ही नाली इथली तुडुंब भरती. तर त्या नालीचं पाणी असं तिथं तुडून भरलं की जाम झालं की ते आमच्या भीतीला वल फुटते. पूर्ण घरामध्ये असं वल होतंय. आम्हाला त्रास होतोय त्याचा. काय त्रास होतोय? मच्छर होतात, पुन्हा आजारी पडतात लेकर. हे बघ, सरपंचाला ग्रामसेवकाला बोलले का तुम्ही? ग्रामपंचायत मध्ये मागणी केली का? हो, सांगितलं होतं ग्रामसेवकला. काय बोलले ते? करतो म्हणतात. एकदा काढली होती नाली कोणाला तरी रोजानं लावून का काय, ते पुन्हा सव सारखीच झाली. ते आमच्या भाषानं मागून नाली काढून टाकली, तेव्हा ते पाणी कुठं जायला चांगलं. ता बरसात नाही म्हणून चांगलं हे, समजा कोल्ड हे, नाही तर पूर्ण ते आमचं पाणी ते पाणी तिकडून साचले जात आहे ना, मग त्याच्यामुळे सगळं हे असं हे इथं वल होत मागचे. मी ह्या गावाशेजारी राहत आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. मला असं वाटते 17 लाभार्थ्यांना, 17 दलित समाजाला ह्या दूषित पाण्यामुळं, गावातील घाणीचे पाणी घरात घुसून जे एक दलित समाजावर अन्याय होत आहे तो इथं थांबवा म्हणून मी हा व्हिडिओमधून दाखवत आहे. मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्टसाठी.